झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। दाभाडीतील कर्णी सेनेच्या चिंतन बैठकीत गोंधळ। डॉक्टर सुभाष भामरे समर्थकाने घातला धुडगूस। संतप्त कार्यकर्त्यांनी केली मारहाण। धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे कर्णी सेनेने आज चिंतन बैठकीचे आयोजन केले होते। ही बैठक सुरू असतानाच डॉक्टर भामरे समर्थक कार्यकर्त्याने चिंतन बैठकीत शिरून धुडगूस घातला। मंचावर डॉक्टर भामरेंच्या विरोधात लावलेले बॅनर काढून फेकल्याने उपस्थित कर्णी सेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले। त्यांनी धुडगूस घालणाऱ्या या कार्यकर्त्याला सामूहिक चोप दिला। कर्णी सेनेच्या या चिंतन बैठकीला धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, सटाणा परिसरातील डॉक्टर विलास बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती। निवडणूक सुरू असताना आपापल्या पक्ष, संघटना आणि विचारांच्या सनदशीर मार्गाने बैठक घेण्याचा अधिकार आहे, मात्र अशा पद्धतीने चिंतन बैठकास उधळून लावणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला असून सत्ताधारी भाजपा कार्यकर्त्यांची ही दादागिरी असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी संतप्त उपस्थितांमधून उमटल्या। दोन्ही गट समोरासमोर आल्याने मोठा गोंधळ उडाला, मात्र पोलिसांनी तत्काळ घटना। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।